अहमदाबादमधील रानीप येथील निशान शाळेत उभारलेल्या मतदान केंद्रावर पंतप्रधान मोदींनी मतदान केलंय. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे त्यांनी रांगेत उभं राहून मतदान केलं. ते पायीच मतदान केंद्रावर पोहोचले. राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबादमधील शिलाज अनुपम शाळेच्या बूथ क्रमांक 95 वर मतदान केलं. यासोबतच त्यांनी विजयाची निशाणीही दाखवली. सकाळी 9 वाजेपर्यंत 4.75% मतदान झालंय. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 14 मध्य आणि उत्तर जिल्ह्यातील 93 जागांवर मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात 61 राजकीय पक्षांचे 833 उमेदवार रिंगणात आहेत. लोकतंत्र का ये उत्सव गुजरात के हिमाचल के और दिल्ली के मतदाताओं ने बहुत ही उत्साह और उमंग के साथ मनाया. मैं लोकतंत्र के उत्सव के लिए देश के नागरिकों का हृदय से अभिनंदन करता हूं, धन्यवाद करता हूं. मैं इलेक्शन कमीशन को भी हृदय से बहुत बहुत बधाई देता हूं. तो उन्होंने बहुत ही शानदार तरीके से पूरे विश्व में भारत के लोकतंत्र की प्रतिष्ठा को बढ़े इस प्रकार से चुनाव का संचालन करने की एक महान परंपरा विकसित की है. और उसका एक उत्तम उदाहरण इस चुनाव में भी नजर आया. मैं इलेक्शन कमीशन का भी हृदय से अभिनंदन करता हूं. गुजरात ना मतदारों पण हृदय थी खूब खूब आभार.